सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सामाजिक कार्यकर्ते निशा तोरसकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्यावर वाढदिनी अनेक मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। सावंतवाडी जिमखाना मैदान बॅडमिंटन हॉल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। निशांत तोरसकर मित्र मंडळाच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचा राजन तेली, पवन साळगावकर, आनंद नेवगी, चंद्रकांत कदम, मनोज नाईक, बाळा कुडतरकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला होता। याचवेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून निशांत तोरसकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। मान्यवरांनी निशांत तोरसकर यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी आशीर्वाद दिले। यावेळी सूरज कारेवडेकर, उमेश कोरगावकर, पिंट्या देसाई, ऑल्विन पिंटो, विजय साटेलकर, साक्षी कारेवडेकर, चिंतामणी तोरसकर, नितीन सावंत, निशांत तोरसकर यांची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती। आज आमचे कार्यकर्ते निशांत तोरसकर यांचा वाढदिवस आहे। आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसंच 17 तारखेला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवस होता, पण त्यांच्या पक्षाकडून आणि त्यांच्याकडे सूचना होत्या की कुठल्याही प्रकारचा बॅनर पोस्टर हे करण्यापेक्षा हा सेवा सप्ताह म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करावा। आज हे सगळं औषधं जाणून आई आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे, रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, असे कार्यक्रम ह्या आठवडाभरात पूर्णपणे ह्या निमित्ताने या ठिकाणी घेणार। निशांत तोरसकर हे क्रीडा क्षेत्रातले उजवं नाव ह्या सावंतवाडीतून सातत्याने आम्ही या ठिकाणी ऐकलेलं होतं। त्याने खूप चांगल्या प्रकारचं क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आणि म्हणूनच त्याने एक चांगला मित्रपरिवार सगळी तरुणाई यात त्याने एकत्र केलं करण्याचं काम निशांत तोरसकरांनी केलं आहे। आज त्यांचा वाढदिवस होतो आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांच्या मनोकामना परमेश्वराने पूर्ण करून दे अशा प्रकारची इच्छा आहे।
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.